हाय फ्रेंड्स, तर मित्रांनो, आज आपण जे LED मॉडिफिकेशन असते, LED लाईट जी लावली जाते ते आपण लावणार आहोत. तर ती कशा पद्धतीने कनेक्शन केले जाते ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, हा आहे LED बल्ब. हा आपण गाडीमध्ये इन्स्टॉल करणार आहे. ह्याच्यामागे 3M चिकटेप आहे, तो आपण चिटकून लावणार आहे. तर प्रथम आपण बॅटरी पॅनेल व एअर फिल्टर पॅनेल हे दोन्ही पॅनेल काढून घेतलेले आहेत. तर शीटला पण दोन नट असतात, ते पण आपण दोन्ही पण काढून घेतलेले आहेत. 10 नंबर स्पॅनरनं दोन्ही पण नट बोल्ट काढून घेतलेले आहेत. तर आपण हे कनेक्शन जे करणार आहे ते आपलं पाठीमागचा डेंजर असतो, डेंजरवरती कनेक्शन करणार आहे. त्यासाठी आपण 1 मीटर वायर घेतलेली आहे, कारण पाठीमागून पुढे आणण्यासाठी 1 मीटरची वायरची आवश्यकता आहे. कारण शीटच्या पूर्ण डेंजर आहे, डेंजरचं कनेक्शन आहे. डेंजरच्या कनेक्शनपासून ते आपल्याला इंजिनपर्यंत आणण्यासाठी 1 मीटरची वायरची आवश्यकता लागेल. तर हा बघा, ह्या डेंजरनुसार आपण कनेक्शन करणार आहे. ह्या डेंजरचं जे कनेक्शन आहे त्या कनेक्शनमध्येच आपण त्याचं ह्या बल्बचं कनेक्शन करणार आहे. आपलं ज्यावेळी ब्रेक दाबल, पुढचा असो किंवा मागचा असो, ज्यावेळी ब्रेक दाबल त्यावेळेला हा लाईट लागेल. तर मित्रांनो, आपण शीट काढलेलं आहे. तर मित्रांनो, हे कनेक्शन आहे डेंजरचं. जो डेंजर आहे आपण ब्रेक मारल्यानंतर त्याचं हे कनेक्शन आहे. तर मित्रांनो, हे कनेक्शनमध्ये कसं 3 वायर आहेत. ज्या 3 वायर आहेत त्या आपण त्याच्यामध्ये फक्त 2 वायरमध्ये आपल्याला कनेक्शन करायचं आहे. ते म्हणजे एक कलर आहे हिरवा, पूर्ण जो हिरवा आहे, हिरवा पिवळा नाही, जो पूर्ण हिरवा आहे. त्या आपल्याला हिरव्यामध्ये आणि चॉकलेटीमध्ये अशा दोन्हीमध्येच फक्त कनेक्शन करायचं आहे. चॉकलेटी आणि हिरवी, तर पिवळी हिरवी दिसते त्याच्यामध्ये कनेक्शन करायचं नाही. मित्रांनो, तुम्हाला डेंजरसारखी लाईट लागावी अशी पाहिजे असेल तर तुम्ही पिवळी हिरवी आणि चॉकलेटमध्ये कनेक्शन करू शकता. पण आपण ब्रेक मारल्यानंतर फक्त लाईट लागेल असे कनेक्शन करणार आहे. म्हणजे आपण जी हिरवी आणि चॉकलेट आहे त्याच्यामध्ये कनेक्शन करणार आहे. तर मित्रांनो, आपण कनेक्शन खोलून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण जे 1 मीटर वायर आणलेले आहे ते 1 मीटर वायर आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या फिट करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणतेही कनेक्शन करावे लागणार नाही. तर व्यवस्थितरित्या फिट करून चिकटटेप ते कॅप लावून व्यवस्थितरित्या रॅपिंग वगैरे करून घेणार आहे. कोण आहे? कहां से आते? तर मित्रांनो, आपण पूर्णपणे व्यवस्थितरित्या फिटमेंट करून त्याला रॅपिंग करून व्यवस्थितरित्या फिट करून शीट खालून ही वायर टाकलेली आहे. बघा, शीट खालून इथून खालून टाकी खालून बघा, व्हाईट कलरची वायर दिसत आहे, टाकी खालून गेलेली आहे. तर याला रॅपिंग करून व्यवस्थितरित्या तर टाकी खालून जो आपली LED आहे त्याला 3M चिकट टेप आहे ते व्यवस्थितरित्या चिकटलेलं आहे. जी गाडीची जी चेस आहे चेसला वरती चिकटलेले आहे. आपल्याला इंजिनवरती अशी लाईट पाडायची आहे. तर मित्रांनो, व्यवस्थितरित्या चिटकून घेतलेले आहे. तर आपण आता टेस्ट करून पाहणार आहे. आपण ब्रेक दाबल्यानंतर बघा, लाईट लागत आहे, व्यवस्थितरित्या लाईट लागत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जोडलेलं आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन आपण व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. तर मित्रांनो, याचा फोकस पण खूप चांगला आहे, पाहू शकता तुम्ही. तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय फ्रेंड्स.